पण तुम्ही कोणतीही कृती न करता देखील तुम्हाला हवं ते तुम्ही घडवून आणू शकता जर तुम्ही हे चारही पैलू एकाच दिशेने केंद्रित केले आणि त्याच दिशेने अढळपणे काही काळ केंद्रित राहिलात की पुरे, आता त्याचा विश्वास आहे शिवशंकर हे घडवून आणेल। म्हणजे शिवशंकर येऊन तुमचं घर बांधणार आहे का? नाही, तुम्ही हे समजावून घेतलेलं मला हवंय। देव काही तुमच्यासाठी हे छोटं बोट देखील उचलणार नाहीये। आजपर्यंत या ग्रहावर जे होऊ शकलं नाही ते उद्या होऊ शकतं। माणसं उद्या ते घडवून आणण्यासाठी समर्थ आहेत। जगात आपण साकारलेल्या सगळ्या गोष्टी आधी मानवी मनातच जन्माला आल्या होत्या। माणसाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आधी मानवी मनात व्यक्त झाली आणि मग त्या बाह्य जगात साकारल्या गेल्या। आपण निर्माण केलेल्या अद्भुत गोष्टी आणि भयंकर गोष्टी दोन्ही मानवी मनातूनच जन्माला आल्या। तर जगात आपण काय निर्माण करणार आहोत याची जर तुम्हाला काळजी असेल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण आपल्या मनात योग्य गोष्टी घडवायला शिकलं पाहिजे। आपलं मन आपण कसं ठेवतो, आपलं मन आपल्याला हवं तसं ठेवण्याचं सामर्थ्य जर आपल्यात नाही तर जगात जे काही आपण घडवू ते अपघाती आणि ओबडधोबड असेल। म्हणून आपलं मन आपल्याला हवं तसं निर्माण करणे हाच मूलमंत्र आहे आपल्याला हवं ते जग निर्माण करण्याचा। योग परंपरेत एक अतिशय अद्भुत कथा आहे। एके दिवशी एक माणूस सहज फिरण्यासाठी गेला आणि योगायोगाने तो स्वर्गात पोचला। भाग्यवान म्हटला पाहिजे त्याला, नाही का? तो सहज चालत गेला आणि स्वर्गात दाखल झाला। बराच काळ चालल्यामुळे तो थकला म्हणून त्याने विचार केला, मी दमलोय, जरा मला विश्रांती घेऊ दे। त्यानं आजूबाजूला पाहिलं, जवळच एक छानसं झाड होतं। झाडाखाली छानस गुबगुबीत गवत होतं, ते त्याला खुणावत होतं। त्यानं गवतावर डोकं टेकलं आणि क्षणात गाढ झोपी गेला। काही काळानं त्याला जाग आली, तो ताजा तवाना झाला। त्याने विचार केला, मला पूर्ण विश्रांती मिळालीय पण मला भूकही लागलीय, काही खायला मिळालं तर किती बरं होईल। आणि मग आजवरच्या आयुष्यात जे काही छान खाण्याची त्याची इच्छा होती त्यांचा विचार त्याच्या मनात आला आणि क्षणात ते सर्व खाद्यपदार्थ त्याच्या समोर प्रकटले। तुम्ही हे समजावून घ्यायला हवं, तिकडची सर्व्हिसच अशी आहे। भुकेलेले लोक प्रश्न विचारत नाहीत। जेवण समोर आलं म्हणून तो जेवला। पोटभर जेवण झालं मग त्याने विचार केला, माझं पोट तर आता भरलंय, मला काही प्यायला मिळालं तर किती छान होईल। जे काही प्यायची त्याची इच्छा होती त्यांची मनात त्यानं कल्पना केली आणि लगेच ती त्याच्या समोर प्रकटली। दारुडी माणसं कधी प्रश्न विचारत नाहीत आणि तो प्याला आणि साहजिकच दारू आपला प्रभाव दाखवू लागली। तुम्हाला माहीत असेलच, चार्ल्स डार्विन सांगितलं एकेकाळे, तुम्ही सगळे माकड होतात, तुमची शेपटी गळून पडली। मी नव्हे, चार्ल्स डार्विन म्हणाला होता, तुम्ही सगळे माकड होतात, तुमच्या शेपट्या पडल्या आणि तुम्ही माणूस बनलात। नक्कीच शेपूट गळून पडली पण आतलं माकड मात्र। योग विज्ञानात एका अस्थिर मनाला आपण नेहमीच मरकट म्हणून संबोधतो, अर्थात माकड। आपण मनाला माकडाची उपमा देतो आहोत कारण माकडाचे गुण काय आहेत? माकडातली प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे सततच्या अनावश्यक हालचाली। माकडातली दुसरी गोष्ट म्हणजे, जर मी म्हटलं की तुम्ही माकड चेष्टा करत आहात त्याचा अर्थ काय, तर अनुकरण। माकड आणि अनुकरण समानार्थी शब्द झालेत। तर माकडाचे हे दोन मूलभूत गुण हे का अस्थिर मनाचेही हुबेहूब गुण आहेत। अनावश्यक हालचाल तुम्हाला ती माकडाकडून शिकायची गरज नाही, तुम्हीच त्या माकडाला शिकवू शकता। अनुकरण हे मनाचे दिवसाचे 24 तासाचं काम आहे। जेव्हा हे दोन्ही गुण कार्यरत असतात तेव्हा आपण मनाला माकडाची उपमा देतो। तर हे माकड या मध्यधुंद माणसात जागं झालं। त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि विचार केला, हे काय चाललंय इथं? मी जेवण मागितलं, जेवण आलं। मी पेय मागितलं, पेय आलं। इथे नक्कीच भूतं असली पाहिजेत।
आणि लगेच भूतं आली. बाप रे, भूतं आली ती मला आता घेरतील आणि माझा छळ करतील असा त्यानं विचार केला. लगेच भूताने त्याला घेराव घातला आणि त्याला छळायला सुरुवात केली. मग तो वेदनेनं किंचाळू लागला, ही भूतं मला ठार मारतील, आणि तो मेला. आत्ता हेच तो म्हणाला होता की किती भाग्यवान आहे. अडचण अशी होती की तो ज्या झाडाखाली बसला होता तो एक कल्पवृक्ष म्हणजे इच्छापूर्तीचा वृक्ष होता. त्यांना अन्न मागितलं अन्न आलं, पेय मागितलं पेय आलं, भूतं मागितली भूतं आली, छळ मागितला छळ मिळालं, मरण मागितलं मरण आलं. आता तुम्ही कल्पवृक्षाच्या शोधात जंगलात जाऊ नका. जंगलात आजकाल थोडीफारच झाडं उरली आहेत. एक उत्तमरित्या प्रस्थापित मन, एक असं मन जे संयुक्तीच्या अवस्थेत असतं, अशा मनाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. तुमचं मन जर तुम्ही विशिष्ट प्रकारे सुसंघटित ठेवू शकलात तर ते तुमची संपूर्ण शरीर यंत्रणा संघटित करतं. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची ऊर्जा, सर्व काही एकाच दिशेने केंद्रित केल्या जातात. एकदा का तुमच्या शरीराचे हे चार पैलू, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमच्या भावना आणि तुमची मूलभूत जीवन ऊर्जा एका दिशेने केंद्रित झाली, एकदा तुम्ही ह्या स्थितीत आलात की जे काही तुम्हाला हवं असेल ते आपोआप घडून येतं अनायासे, हातचं बोट सुद्धा न हलवता. अशा मनाला क्रियेची जोड देणं सहाय्यक ठरू शकतं. पण तुम्ही कोणतीही कृती न करता देखील तुम्हाला हवं ते तुम्ही घडवून आणू शकता जर तुम्ही हे चारही पैलू एकाच दिशेने केंद्रित केले आणि त्याच दिशेने अढळपणे काही काळ केंद्रित राहिलात की पुरे. पण सध्या तुमच्या मनाची समस्या ही आहे की प्रत्येक क्षणी ते त्याची दिशा बदलत राहतं. हे म्हणजे तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि पावलोपावली तुम्ही दिशा बदलत आहात, तर मग तुम्ही तुमचं लक्ष गाठणार नाही. रिचिंग द डेस्टिनेशन इज व्हेरी रिमोट. क्वचित जरी गाठला तरी ते योगायोगा नसेल. म्हणून आपलं मन सुसंघटित करणं आणि त्या योगे आपली संपूर्ण शरीर यंत्रणा सुसंघटित करणे आणि तुमच्या अस्तित्वाचे हे चार मूलभूत पैलू एका दिशेने केंद्रित केले, इन वन डायरेक्शन, हे जर तुम्ही केलं तर तुम्ही स्वतःच एक कल्पवृक्ष बनाल. तुम्हाला जे हवं ते घडून येईल. पण सध्या तुमच्या आयुष्यावर जर तुम्ही नजर टाकलीत, आजवर ज्या काही गोष्टींची इच्छा धरली त्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर तुम्ही वेडावून जाल. प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती ज्याची इच्छा तुम्ही केली ते सगळे आणि सर्व काही जर तुमच्या आज घरात दाखल झाले तर तुम्ही त्याबरोबर जगू शकाल का? एकदा आपल्यात ही शक्ती बांधली की हे फार महत्वाचं ठरतं. आपली शारीरिक कृती, भावनिक कृती, मानसिक कृती आणि ऊर्जा आधारित कृती यांना योग्यरित्या नियंत्रण ठेवून योग्य दिशा दिली पाहिजे. असं जर आपण केलं नाही आपण विनाशकारी बनू, आत्मघातकी बनू. सध्या हीच समस्या आहे आपली. आधुनिक तंत्रज्ञान ज्यांना आपलं आयुष्य सुंदर आणि सोपं करायला हवं होतं तेच आपल्या सर्व दुःखांचं कारण बनलंय की आपण आपल्या अस्तित्वाचा आधारभूत पाया अर्थात पृथ्वीच नष्ट करत आहोत. जे एक वरदान व्हायला हवं होतं त्याला आपण एक शाप बनवतोय. ज्यानं गेल्या 100 वर्षात आपल्या आयुष्यात विलक्षण सुखसोयी निर्माण केल्या, 100 years or so, तेच आपल्या जीवनासाठी आता धोका बनलेलं आहे. याचं साधं कारण म्हणजे आपण जाणीवपूर्वक कृती करत नाही आहोत, शक्तीपूर्ण कृतीत आपण अडकलो आहोत. तर आपलं मन सुसंघटित करणं म्हणजे शक्तीपूर्ण कृतीतून बाहेर पडून जाणीवपूर्वक कार्य करायला आपण शिकलं पाहिजे. तुम्ही अशा काही लोकांबद्दल ऐकलं असेल ज्याने काही गोष्टींची मागणी केली आणि त्यांच्या अपेक्षेहूनही कितीतरी पटीने अधिक त्या पूर्ण केल्या गेल्या. सामान्यतः हे अशा लोकांच्या बाबतीत घडतं जे श्रद्धाळू असतात. असं समजा तुम्हाला एक घर बांधायचंय. जर तुम्ही विचार करू लागला तरी मला एक घर बांधायचंय पण ते बांधण्यासाठी मला 50 लाख रुपये हवेत पण माझ्या खिशात फक्त 50 रुपये आहेत, हे तर शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. ज्या क्षणी तुम्ही म्हणता हे शक्य नाही, खरं पाहता तुम्ही म्हणत आहात की ते मला नकोय. एका पातळीवर तुम्हाला काहीतरी हवं असल्याची इच्छा करत आहात आणि दुसऱ्या पातळीवर म्हणत आहात की ते मला नकोय. ही द्विधा मनस्थिती असेल तर कदाचित ते होणं शक्य नाही. एखाद्या व्यक्तीचा देव किंवा कशावर तरी विश्वास असतो जी अगदी सरळ साध्या मनाची असतात अशा लोकांसाठी श्रद्धा काम करते. विचारी व्यक्ती किंवा अतिविचार करणाऱ्या लोकांसाठी श्रद्धा कधी काम करत नाही. एखाद्या निरागस मुलासारखा माणूस ज्याची त्याच्या देवावर किंवा देवीवर श्रद्धा आहे तो देवळात जातो आणि म्हणतो, हे शिवशंकरा, मला एक घर हवंय, ते कसं साध्य करायचं मला माहीत नाही पण माझ्यासाठी तू ते घडवून दे. अशा व्यक्तीच्या मनात कोणतेच नकारात्मक विचार नाहीत. हे होईल की नाही, जमेल की नाही,
सहज श्रद्धेपोटी यासारख्या गोष्टी नाहीशा होतात. आता त्याचा विश्वास आहे शिवशंकर घडवून आणेल. म्हणजे शिवशंकर येऊन तुमचं घर बांधणार आहे का? नाही. तुम्ही समजावून घेतलेलं मला हवंय. देव काही तुमच्यासाठी हे छोटं बोट देखील उचलणार नाहीये. ज्याला तुम्ही देव असं म्हणता तो ह्या सृष्टीनिर्मितीचा स्रोत आहे. आणि आजवर त्याने सृष्टीनिर्मितीचं अद्भुत कार्य केलं यात मुळीच शंका नाही. यापेक्षा उत्तम सृष्टीची तुम्ही कल्पना करू शकता का? कुणाच्याही कल्पनेत असं काही आहे का जे आत्ता आहे त्यापेक्षा उत्तम असू शकेल? एक सृष्टीकर्ता म्हणून त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. पण तुमचं आयुष्य जर तुम्हाला हवं तसं घडावं असं वाटत असेल, कारण आत्ता ह्या क्षणी तुमचा आनंद आणि तुमचं कल्याण याचं सार म्हणजे जर तुम्ही दुःखी आहात तर याचं एकमेव आणि एकूच एक कारण तुम्ही दुःखी कष्टी आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यात गोष्टी काही तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीयेत, एवढंच आहे. म्हणजे जर आयुष्य तुम्हाला हवं तसं घडत नसेल तर तुम्ही दुःखी होता, आणि जर आयुष्य तुम्हाला हवं तसं घडत असेल तर तुम्ही आनंदी असता. हे इतकं सोपं आहे. जर आयुष्य तुम्हाला हवं तसं घडायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट तुमची विचार करण्याची पद्धत. किती एकाग्रतेने विचार करता, विचारांमध्ये किती स्थैर्य आहे, स्टेबिलिटी इज देअर इन युअर थॉट, आणि विचारांमध्ये किती भेदकता आहे, ह्या सर्व गोष्टी ठरवतात की तुमचे विचार वास्तवात बदलतील की फक्त पोकळ विचार राहतील. किंवा विचारांमध्ये तुम्ही कोणताही अडथळा निर्माण करता कामा नये, विचार प्रक्रियेत नकारात्मकता निर्माण करता कामा नये. एखादी गोष्ट शक्य आहे किंवा शक्य नाही हेच मानवाचा विनाश करतायत. काय शक्य आहे आणि काय शक्य नाही हा निसर्गाचा प्रश्न आहे, तुमचा नव्हे. तुमचं काम आहे तुम्हाला जे हवंय त्यासाठी सतत प्रयत्न करणे. आत्ता या क्षणी तुम्ही इथं बसला आहात. मी तुम्हाला दोन साधे प्रश्न विचारणार आहे, जरा विचार करून उत्तर द्या. आत्ता जिथं तुम्ही बसला आहात तिथून उडू शकता का? तुम्ही म्हणाल नाही. आत्ता जिथं तुम्ही बसला आहात तिथून उठून चालू शकता का? तुम्ही म्हणाल हो. तुमच्या ह्या उत्तरांचा आधार काय आहे? तुम्ही उडायला नाही म्हणता आणि चालायला हो म्हणता कारण आयुष्याच्या पूर्वानुभवावरून हो ना. पास्ट एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. याआधी अनेक वेळा तुम्ही उठून चालत गेला आहात पण कधीही उडून गेलेला नाही. ऑर इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भूतकाळातील अनुभवाच्या आधारावरून तुम्ही हे ठरवत आहात की काय शक्य आहे आणि काय शक्य नाही. म्हणजे हे तुम्ही ठरवून टाकले की आजवर जे घडलं नाही ते तुमच्या आयुष्यात भविष्यात कधीही घडणं शक्य नाही. हा मानवतेला आणि मानवी अस्मितेला कलंक आहे. आजपर्यंत या ग्रहावर जे होऊ शकलं नाही ते उद्या होऊ शकतं. माणसं उद्या ते घडून आणण्यासाठी समर्थ आहेत. काय शक्य आहे आणि काय शक्य नाही हे तुमचं काम नव्हे, हे निसर्ग ठरवेल. निसर्ग त्याचा निर्णय घेईल. तुम्ही फक्त तुम्हाला काय हवं ते पहा आणि त्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या विचारांमध्ये शक्ती असायला हवी, त्यात कोणतीच नकारात्मकता असली नाही पाहिजे. नकारात्मक विचार तुमच्या विचार प्रणालीची तीव्रता कमी होऊ देणार नाहीत याची खात्री करायला हवी. पण याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय हवंय आधी हे तुमच्या मनात स्पष्ट असलं पाहिजे. तुम्हाला काय हवंय हेच जर स्पष्ट नसेल तर मग ते निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला काय हवंय याकडे जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर प्रत्येक माणसाला काय हवं असतं? त्याला आनंदानं जगायचं असतं, शांतीनं जगायचं असतं, त्याचे नातेसंबंध प्रेमळ आणि जीवाभावाचे असावेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाला आपल्या आत आनंद हवाय आणि त्याच्या आसपास आनंदी वातावरण हवंय. यासाठीच प्रत्येक जण धडपडत असतो. आणि हा आनंद जेव्हा आपण आपल्या शरीरात अनुभवतो याला आपण सुखानंद म्हणतो. हा आनंद जेव्हा आपल्या मनात अनुभवतो आपण त्याला शांती आणि हर्ष म्हणतो. जर हा आनंद आपल्या भावनांमध्ये अनुभवला तर आपण त्याला प्रेम आणि करुणा म्हणतो. आणि जर तो आपण आपल्या प्राण ऊर्जेत अनुभवला तर आपण त्याला परमानंद म्हणतो. मनुष्य खरं पाहता मुळात याच गोष्टी शोधते. तो कामासाठी ऑफिसमध्ये जात असेल, त्याला पैसे कमवायचे असतील, आपलं करिअर घडवायचं असेल, कुटुंब प्रस्थापित करायचं असेल, किंवा बारमध्ये जात असेल किंवा देवळात, मुळात तो ह्या सगळ्या गोष्टी करतोय आनंदाच्या शोधात. त्याला हवाय आनंद त्याच्या आत आणि आनंद त्याच्या सभोवताली. हा आनंद जर तुम्हाला निर्माण करायचा असेल तर आता वेळ आली आहे आपण याचा थांगपत्ता घेण्याची आणि त्या दिशेने प्रतिबद्ध होण्याची. जर तुम्ही स्वतःला एक शांत मनुष्य, एक आनंदी मनुष्य आणि एक प्रेमळ माणूस, सर्वार्थानं एक प्रिय व्यक्ती बनवू इच्छित असाल आणि जग सुद्धा आनंदी व्हावं अशी तुमची इच्छा आहे का? एक शांत जग, प्रेमळ जग, आनंदी जग,
नाही नाही मला वृक्ष वेली हव्यात, मला अन्न हवं. जेव्हा आपण एक आनंदित जग असं म्हणतो तेव्हा साहजिकच या सगळ्या गोष्टी त्यात आल्या. तर हेच तर तुम्ही शोधत आहात. यासाठी गरज आहे ते निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रतिबद्ध होण्याची. एक शांत आनंदी आणि प्रेमळ जग घडवण्यासाठी तुमच्यासाठी आणि तुमच्या आसपास इतर सर्वांसाठी रोज सकाळी तुम्ही दिवसाची सुरुवात ह्या सरळ सोप्या विचाराने केली की आज मी जिथं कुठं जाईन तिथं एक शांत प्रेमळ आणि आनंदी जग निर्माण करेन. एका दिवसात जर तुम्ही 100 खाली पडलात तरी काय हरकत आहे. एका वचनबद्ध व्यक्तीसाठी अपयश म्हणून असं काही नसतं. जर तुम्ही 100 खाली पडलात तर शिकण्यासारखे 100 धडे मिळतील. जर स्वतःला तुम्ही या प्रकारे कटिबद्ध केलं तुम्हाला जे खरोखर जिवाळ्याचं वाटतं ते निर्माण करण्यासाठी तेव्हा तुमचं मन सुसंघटित होईल. जेव्हा तुमचं मन सुसंघटित होतं जसे तुमचे विचार असतात तशाच तुमच्या भावना असतील म्हणजे तुमच्या भावना सुसंघटित होतात. एकदा जर का तुमचे विचार आणि भावना सुसंघटित झाल्या की तुमच्या ऊर्जा सुद्धा त्याच दिशेने सुसंघटित होतात आणि तेव्हा तुमचे विचार आणि तुमच्या भावना देखील सुसंघटित होतील. एकदा तुमचे विचार आणि भावना आणि ऊर्जा सुसंघटित झाल्या की तुमचं अवघं शरीर सुसंघटित होतं. एकदा ह्या चारही गोष्टी एका दिशेने सुसंघटित झाल्या की जगात गोष्टी घडवून आणण्याची तुमची क्षमता अद्भुत असेल. अनेक प्रकारे तुम्ही स्वतःच सृष्टीकर्ता बनता. जो ह्या सृष्टी निर्मितीचा स्रोत आहे ते तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुमच्या आत कार्यरत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही त्याच्याशी संपर्क साधला आहे की नाही. जीवनाचे हे चार मूलभूत पैलू सुसंघटित कराल तर तुम्ही या सृष्टी स्रोताच्या संपर्कात याल. आणि हे करण्यासाठी साधनं आणि तंत्रज्ञान आहेत. योग विज्ञान, योगाचं अवघ तंत्रज्ञान ज्याला आपण योग असं म्हणतो ते एवढंच आहे. इथं फक्त एक सृष्टीचा तुकडा म्हणून जगण्यापासून स्वतःच सृष्टीकर्ता होण्यासाठी आहे. इट इज माय विश अँड माय ब्लेसिंग. माझी अशी इच्छा आणि आशीर्वाद आहे जगातील प्रत्येक मनुष्याला त्याच्या आत असलेल्या ह्या सृष्टी स्रोताचा ठाव लागावा जेणेकरून प्रत्येक जण इथं निव्वळ सृष्टीचा एक तुकडा म्हणून नव्हे तर सृष्टीकर्ता म्हणून नांदू शकेल.